माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगीचा जो दौरा सुरू आहे तोही तुम्ही बघताय, समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। तुमचं या सगळ्या दौऱ्याकडे या का ॲनालिसिस काय आहे? मी जरांगे यांचे दौरेही बघत आहे आणि त्याच वेळेला भुजबळ साहेबांच्या काही प्रतिक्रियाही ऐकत आहे। त्यातली एक प्रतिक्रिया आज मी भुजबळ साहेबांची ऐकली। ती प्रतिक्रिया तसं पाहता कुणालाही अस्वस्थ करणारी अशी आहे, ज्यात त्यांनी सांगितलं की ही काही नवीन चातुर्वर्ण्य व्यवस्था येत आहे का, मग आमची लायकी नाही आहे का, आम्ही मराठ्यांच्याच हाताखाली काम करायचं का, तर हेही अस्वस्थ करणारं आहे। जरांगेंनाही म्हणजे दोनही व्यक्तींकडे पुन्हा पुन्हा विनंती करतोय आम्ही पुन्हा पुन्हा। मला असं वाटतंय की मागच्या 8-10 दिवसात फोकस हललाय दोन्हीकडून, भुजबळांकडूनही आणि जरांगे यांच्याकडूनही। आरक्षणावरचा फोकस आता वैयक्तिक चिखलफेक आणि जातीय विद्वेष वाढवणे असा काहीसा तो दिसत आहे। कारण पहिली बाब तर नीट समजून घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद 1930 ला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं स्टेट्स अँड मायनॉरिटीज, संस्थाने आणि अल्पसंख्य समाज, या पुस्तकामध्ये आरक्षणाची व्याख्या करताना अशी केली की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणे म्हणजे आरक्षण। म्हणजे आरक्षण हे सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर असले पाहिजे, पण मधल्या 2 दशकामध्ये ते आर्थिक मागासलेपणावर असावे अशी एक चर्चा सुरू झाली आणि त्यातूनच मराठा समुदायातील जो दुर्बल मराठा आहे, गरजवंत मराठा आहे, जो आर्थिक मागासलेला आहे, त्याला आरक्षण मिळाले पाहिजे अशी एक मागणी जोर धरायला लागली, ज्याचा परिणाम म्हणून 58 मोर्चे निघाले। पण या 58 मोर्चे निघत असताना जातीय विद्वेष वाढत नव्हता, कुठेही अशा पद्धतीच्या ओबीसी समुदायामध्ये घबराटीचं वातावरण तयार होईल असं या 58 मोर्चांच्या दरम्यान झालं नव्हतं, हे उल्लेखनीय आहे। त्यानंतर आत्ता मनोज जरांगे आरक्षणाच्या निमित्ताने फिरत आहेत, बोलत आहेत, चांगली गोष्ट आहे, मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर निश्चित मिळावं। पण मग आर्थिक मागासलेपणा असं ज्या वेळेला म्हटलं जातंय, तुम्ही एकीकडे आर्थिक मागासलेपणा म्हणताय, दुसरीकडे आम्ही पाटील आहोत, आमचीच लायकी आहे, तुम्ही आमच्या हाताखाली काम केलं पाहिजे, हे काय स्टेटमेंट आहे? एकीकडे बाबा आम्ही गरजवंत आहोत, आमची लेकरं उपाशी मरत आहेत, आमची तेवढी हाय कुवत नाहीये, क्षमता नाहीये, असं म्हणतानाच 100 100 जेसीबींमधून जर फुलांची उधळण होत असेल तर हे कुठेतरी सामाजिक चळवळ म्हणून सुरू झालेला जो आंदोलनाचा जो लढा होता तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे जात आहे का, असं असं वाटतं, जे चुकीचं आहे। दुसऱ्या बाजूला भुजबळांकडे मी येतो की भुजबळांचा एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगेंनी उचलून धरला असला तरी दुसऱ्या बाजूला भुजबळ जे आहेत ते देखील एका सभेमध्ये त्यांनी अतिशय जाहीरपणे अग्रेसिव्हनेसमध्ये ते संपूर्ण भाषण झालं नाही। याच्यावर मी माझं एक पत्र जाहीर भुजबळ साहेबांना लिहिलं होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर राहिलेली व्यक्ती म्हणून आणि ओबीसींच्या लढ्याचे प्रणेते म्हणून सुद्धा, आणि ते पत्र मला वाटते आपल्या साम वाहिनीने अत्यंत उत्तम पद्धतीने सादर सुद्धा केलेलं होतं। तर मला म्हणायचंय की जसं मी मनोज जरांगेंच्या संबंधाने भूमिका मांडते तीच भूमिका आम्हाला भुजबळांकडूनही अपेक्षित आहे की भुजबळ साहेबांनी सुद्धा बोलताना ओबीसीचं आरक्षण वाचावं असं वाटतंय का, तर ते वाचलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही लढलंही पाहिजे, पण त्यांनी सुद्धा वैयक्तिक चिखलफेक टाळली पाहिजे। कुठेही त्यांच्या बोलण्यातनं गावगाड्याची वीन उसवेल। कालपर्यंत जे मराठा साळी माळी कोळी तेली तांबळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार ह्या सगळ्या जाती ज्या एक गुण्यागोविंदाने गावगाड्यात नांदत होत्या, त्यांनी एकमेकांकडे संशयाने बघावं असं वातावरण निर्माण होऊ नये। आजची भुजबळांची एका वाहिनीवरची पॉडकास्टमधली मुलाखत बघितली, ती मुलाखत बघितल्यावर मलाही अस्वस्थ झालं, ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की मग आमच्याकडे लायकीच नाही का, जरांगेंनी माझी लायकी काढलेली चालते का, मग आम्ही लायकी नसलेला माणूस आहे बाबा, आम्ही मराठ्यांच्याच हाताखाली काम करायचं का। तर मला वाटते जेव्हा आपण असे स्टेटमेंट करताय तेव्हा भुजबळ साहेबांनी याचाही विचार करावा की चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य नाही ना, मलाही मान्य नाहीये, ती भुजबळ साहेबांनाही अर्थात फुले शाहू आंबेडकरांचा अनुयायी म्हणून त्यांनाही मान्य नसेल, पण मग
जर आम्ही मराठ्यांच्याच हाताखाली सतत काम करायचं का, असा उद्विग्न सवाल जर भुजबळ साहेब विचारत असतील, तर मग मराठा उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादांचे नेतृत्व ते कसे काय स्वीकारतात? मराठा मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कसे काय तग धरतात? म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी, जशी जरांग्यांच्या बोलण्यात कॉन्ट्राडिक्टरी आहे, तशीच भुजबळांच्याही बोलण्यात कॉन्ट्राडिक्टरी आहे, हे कृपया समजून घेतले पाहिजे. उलट मी असं म्हणते की भुजबळ असतील किंवा जरांगे असतील, या दोघांमध्ये जी तिसरी भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी घेतली ही फार स्वागतार्ह भूमिका आहे. संभाजीराजेंनी काय केलं, ते सरळ ओबीसी आंदोलक आणि ओबीसी नेत्यांना भेटायला गेले. मला असं वाटतं जरांगेची असतील किंवा भुजबळीची असतील, या दोनही नेत्यांनी एकत्रित बसलं पाहिजे. आरक्षणाचा विषय हा प्रकरण 3 कलम 16 शी संबंधित आहे, म्हणजे मूलभूत हक्काशी, आणि मूलभूत हक्कावर जर कुठलाही कायदा करायचा असेल तर त्यासाठी पार्लमेंटमध्येच जावं लागतं, आणि म्हणून पार्लमेंटमध्ये ज्यांच्या ठाई ही क्षमता कुवत अधिकार आहे ती भाजपा आहे. जरांगे आणि भुजबळ या दोनही लोकांनी एकत्रित बसून विचारविमर्श करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे सांगावं लागेल की तुम्ही आरक्षणाच्या संबंधाने एक रेझोल्युशन पास करा असेंब्लीमध्ये, आणि ते रेझोल्युशन पार्लमेंटकडे पाठवा. पार्लमेंटमध्ये भाजपा आहे, भाजपाने त्या रेझोल्युशनवर स्पेशल अधिवेशन घ्यावं. असं न करता व्यक्तिगत चिखलफेक करणं, व्यक्तिगत राळ उडवणं, एकमेकांची लायकी काढणं, जातींचे उल्लेख करणं, जातीवादी विधानं करणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभनीय नाही. महाड ज्या रायगडमध्ये आहे त्या रायगडमध्ये एक नेता बाबासाहेब आंबेडकर तर दुसरा नेता छत्रपती शिवराय, जे दोनही आम्हाला आराध्य आहेत, दोनही आम्हाला वंदनीय आहेत, आणि त्या दोघांची विचारधारा सांगणारे आपण आहोत, तर दोघांनी याचा विचार करावा. पण मग आधी ताई, काही वर्षांपूर्वी हिंदू मुस्लिम वाद जसा होता तसा आता वाद ओबीसी विरुद्ध मराठा दिसतोय का, आणि राज्यातलं सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडत चाललंय असं वाटतं? भाजपा कायम डिवाइड अँड रूल पॉलिसीने चालत आलेली आहे. फोडा आणि राज्य करा या पद्धतीने ते काम करतात. कंपार्टमेंट पॉलिटिक्स भाजपाकडून सातत्याने होत आलंय. हिंदू मुस्लिम दंगे पेटवण्याचा प्रयत्न इथं सातत्याने केला गेला. आपण पाहिलं असेल जन आक्रोश मोर्चांच्या माध्यमातनं अकोला असेल, अहमदनगर असेल, संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, साताऱ्याचं पुसे सावळी असेल, अशा अनेक ठिकाणी हिंदू विरुद्ध मुस्लिम ही दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली, संयमी भूमिका घेतली, ज्यामुळे मराठा मुस्लिम हा संघर्ष टळला. पण मग ते होत नाही म्हणून आता जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय, फडणवीसांकडून होतोय. कारण मी पुन्हा पुन्हा म्हणते की मूलभूत हक्कांशी संबंधित तोडगा काढण्याचा अधिकार निव्वळ भाजपकडे आहे, तर फडणवीसांनी दुवा म्हणून ते केलं पाहिजे, पण फडणवीस ते अजिबात करत नाहीयेत, आणि त्यामुळे हा वाद जास्तीत जास्त चिघळला जातोय. आणि का चिघळवला जातोय त्याला कारण आहे. महाराष्ट्रातली महिला असुरक्षा, आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा, कायदे सुव्यवस्थेचे वाजलेले 3, 13, 9, 18, बेरोजगारी, कंत्राटी भरती, ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकलेला महाराष्ट्र, लोक ड्रग्जवर प्रश्न विचारतायत, पोलीस प्रशासनावर प्रश्न विचारतायत, तुरुंग प्रशासनावर प्रश्न विचारतायत, ललित पाटीलचा प्रश्न तुम्ही हळूहळू हळूहळू तो ठिपका जो एक मोठा तो तुम्ही कॅनव्हासवरनं कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत का, यावर लोक प्रश्न विचारतायत. हे सगळे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी, कारण लोकांना उत्तरं काय द्यायची, ती उत्तरं नसल्यामुळे भाजपा जाणीवपूर्वक चर्चेच्या केंद्रस्थानी हे मराठा विरुद्ध ओबीसीचा जात संघर्ष आणू पाहते, जे वाईट आहे. काही राजकीय प्रश्न, आज सुनावणी सुरू आहे मुंबईत, पुन्हा एकदा नार्वेकर आणि सगळा जो सगळा प्रकार आहे तो समोर येतोय, काय वाटतंय सुनावणी? मी याच्या आधी म्हटलं परत एकदा सांगते, मला नार्वेकरांना बघितलं की दामिनी पिक्चर मधला ऍडव्होकेट चड्डा आठवतो, जो तारीख पे तारीख मध्ये अडकवून टाकत आहे, आणि ही लोकशाही असह्य दामिनीसारखी, ही जनता असह्य दामिनीसारखी, की किती वेळा लोकशाहीचे लचके तोडले जात आहेत, किती वेळा तुम्ही भाजपच्या कपटनीतीला कूटनीतीला साथ देण्यासाठी त्या षडयंत्राच्या सहाय्यक होत जाणीवपूर्वक
तुम्ही शिंदे आणि फडणवीसांची साथ देणार आहात. एकूण ही कार्यपद्धती पाहता मला जे चित्र दिसतंय, थोडाफार कायद्याचा राज्यशास्त्राचा अभ्यास म्हणून, त्यात कुठेतरी ह्या सुनावण्या त्यांना 5-6 जानेवारीपर्यंत न्यायच्या आहेत. मग कदाचित 5-6 जानेवारीला शिंदे गटाचे काही लोक अपात्रही ठरतील, पण अपात्र ठरताना नार्वेकर अशी काही मेख मारतील की खरं तर अपात्र लोकांना 6 वर्ष पुढची निवडणूक लढवता आली नाही पाहिजे, पण त्यात ते अशी पळवाट काढून देतील की त्यांना ती निवडणूक लढवता यावी. त्याच वेळेला 22 जानेवारीला भाजपाकडून राम मंदिराचं सेलिब्रेशन होईल. खरं तर ते सेलिब्रेशन भाजपाचं नाही आहे, कारण कोर्टाच्या निकालानंतर ते झालेलं आहे. उलट भाजपाने हाकनाक संघकार सेवकांचे सुद्धा बळी घेतलेले आहेत त्यामध्ये. पण मग ते सेलिब्रेशन झाल्यानंतर अयोध्या, राम मंदिर, हिंदुत्व याचं स्तोम करत भाजपा मतं मागायला मैदानात उतरेल. 25 जानेवारी ते 30 जानेवारीला मग आचारसंहिता जाहीर करत याच शिंदे गटातल्या काही लोकांना कमळावर निवडणुका लढण्यासाठी मग निमंत्रण दिलं जाईल. पण तोपर्यंत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नार्वेकर तारीख पे तारीखचा खेळ खेळतात की काय अशी शंका आहे. काल उपमुख्यमंत्री पुण्यात होते आणि बागेश्वर धाम सरकार यांच्या सत्संगाला त्यांनी भेट दिली आणि त्यांचं दर्शन घेऊन सनातनबद्दल अनेक वक्तव्य केली. कसलं सरकार हो, कसलं बागेश्वर धाम सरकार? सरकार राज्यात बसलंय का सरकार बागेश्वरच्या दरबारात बसलंय? आणि जर बागेश्वरच्या दरबारात सरकार बसलंय तर मग फडणवीस कोण आहेत? मग फडणवीस सेवक आहेत तर फडणवीसांनी सगळी कवच कुंडल आणि सगळ्या बिरुदावल्या बाजूला काढून टाकाव्यात. जर बागेश्वरलाच सगळं कळतं ना बागेश्वरला, तर मग मराठा आणि ओबीसींचा वाद सोडवत कसा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल याचं उत्तर बागेश्वरने द्यावं. काय नकलीपणा लावलाय, काय थोतांड लावलंय कशासाठी? फडणवीसांनी काय ती एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कोण आहात फडणवीस तुम्ही? तुम्हाला सनातनी फार महत्वाचं वाटतंय, बागेश्वर सनातनी जपणारा वाटतोय, सनातन जपायचंय, पुनरुज्जीवित करायचंय. तुम्हाला कशासाठी पुनरुज्जीवित करायचंय? पुन्हा एखाद्या दाभोळकरची हत्या करण्यासाठी? पुन्हा एखाद्या पानसरेचा जीव घेण्यासाठी? पुन्हा एखादी गौरी लंकेश गोळ्या झाडण्यासाठी? कशासाठी पाहिजे तुम्हाला हे सगळं कारस्थान? का फडणवीस हे विसरत आहेत? फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत. राजकारणात भूमिका घ्याव्या लागतात. भूमिकांचं राजकारण करून जमत नाही फडणवीस साहेब. तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल की हे तेच फडणवीस आहेत का की ज्या फडणवीसांना विसर पडतोय की अरे याच बागेश्वरने छत्रपती शिवरायांबद्दल गलिच्छ विधानं केली, याच बागेश्वरने आमच्या क्रांतिबा ज्योतिबा फुलांबद्दल गलिच्छ विधानं केली, याच बागेश्वरने आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्याबद्दल अर्वाच्य विधानं केली, याच फडणवीसांनी याच बागेश्वरांनी साई संस्थानमधल्या साईबाबांबद्दल, ज्या साईबाबांना महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतातले लोक सुद्धा दक्षिण भारतातले लोक सुद्धा प्रचंड मानतात, त्या साईबाबांबद्दल विधानं केली. मग आता जर बागेश्वरांना गिवअप करायचे फडणवीसांना, तर फडणवीसांना आमचं आवाहन आहे साई संस्थानवर काम करणारे आणि शिर्डीच्या पवित्र क्षेत्रात असणारे विखे पाटील तुमच्या सरकारमध्ये आहेत. जर तुम्हाला बागेश्वरांचं ऐकायचंय तर विखे पाटलांना तुम्हाला बाहेर काढावं लागेल मंत्रिमंडळाच्या, कारण विखे पाटील शिर्डीतल्या त्या सगळ्या भक्तांचं प्रतिनिधित्व करतात. तुम्हाला नको येत ना ते? तुम्हाला बागेश्वर हवे आहेत? मग विखे पाटलांना बाजूला काढा. आणि विखे पाटील आणि शिर्डीतले सगळे भक्त तुम्हाला हवे आहेत का? साईंना मानणारे देहू आळंदीला मोदीजी आले होते, तुम्हाला ज्ञानेश्वर तुकोबारायांना मानणारे लोक हवे आहेत का? वारकरी संप्रदाय हवा आहे का? मग तुम्हाला बागेश्वरला तुम्हाला सुनवावं लागेल. या महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला होता, त्या कायद्याची पायमल्ली जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच करत असतील तर नाटकं कशाला करताय? आणि धर्माचं स्तोम माजवायचं असेल तर मग या देशामध्ये संसद, असेंब्ली अशा गोष्टीच ठेवू नका, मग नुसते मठ आणि मठाधिपती निमा. शेवटचे 2 प्रश्न. किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, कथित बॉडी बॅग घोटाळा जो आहे त्याच्या संदर्भात आज ईडीनी किशोरी पेडणेकर यांना बोलवलं होतं. नाही, बॉडी बॅग घोटाळ्यासाठी ईडीने त्यांना बोलावलेलं नाहीये. ईडी त्यांना भाजप सोबत येण्यासाठी कन्व्हिन्स करायला बोलावत आहे वारंवार, जसं त्यांनी आधी भावना गवळीला बोलावलं होतं, अर्जुन खोतकरांना बोलावलं होतं, जसं त्यांनी यशवंत जाधवांना, यामिनी जाधवांना बोलावलेलं होतं, त्याच पद्धतीने ईडी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते.
पण किशोरीताईंसारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे की जे केसेस मेडलसारख्या मिरवत आहेत, तुम्हाला काय केसेस टाकायच्या त्या टाका। काल परवा तुम्ही आदित्यजींवरही गुन्हा दाखल केला, पण एखाद्या पुलाचं उद्घाटन केलं म्हणून जर तुम्ही आदित्यजींवर गुन्हा दाखल करत असाल तर अत्यंत सदोष समृद्धीचा महामार्ग करून घाईघाईने त्याचं उद्घाटन करून 100-200 लोकांचे मुर्दे आतापर्यंत ज्या समृद्धीवर पडले त्याचं उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्री आणि नेत्यांवरही गुन्हे दाखल करा, पण तुम्ही ते करत नाहीत, असो किशोरीताईंच्या सोबत पक्ष आहे। शेवटचा प्रश्न, खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला, मकाऊ मधला तो फोटो होता, त्याच्यावर कुठेच कुठल्याही व्यक्तीचं नाव नव्हतं, एक फोटो होता आणि एका बोर्ड गेमच्या समोर ते बसलेली एक व्यक्ती होती। त्याच्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी स्पष्टीकरण दिलंय। खरंच कुठलंही नाव नसताना या लोकांनी स्पष्टीकरण देण्याची गरज होती का? राऊत साहेब फार म्हणजे मला शिकायला मिळतं राऊत साहेबांच्या प्रत्येक गोष्टीतनं। त्यांनी एक सरळ साधा फोटो ट्विट केला आणि भाजपने उडता तिरा अंगावर घेतला। आम्ही नाव नाही घेतलं, आम्ही काही बोललो नाही, तरी भाजपचे लोक म्हणले आमचा भाजपचा माणूसच दिसतो का। नंतर फडणवीस साहेबही सांगतात, आशिष शेलारही सांगतात की ते त्यांच्या कुटुंबासोबत गेले, बावनकुळे गेलेले आहेत, म्हणजे फोटो बावनकुळेचा होता हे भाजपने सांगितलं। आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती, आम्ही बोललोच नाही काही की तुम्ही का गेलात काय नाही। आम्ही एवढंच म्हणतोय की महाराष्ट्र अशांत आणि अस्वस्थ असताना, कायदा सुव्यवस्थेचे 3-13-9-18 झाले असताना, ज्या पक्षाचा माणूस या कायदा सांभाळणाऱ्या पदावर अर्थात गृहमंत्री पदावर आहे त्याला कान पिळून समज देणे हे त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे म्हणजे बावनकुळेंचे काम आहे। ते काम न करता बावनकुळे साहेब मकाऊला जीवाची मकाऊ का करतात, एवढंच। कॅमेरामन आदर्श कटके सह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।